नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12 विषय इंग्रजी पोएम 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड यामधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी E2। चला तर मग सुरुवात करूयात। E2 मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे, फॉलोइंग आर द ॲक्टिव्हिटीज ऑफ द पोएट रिलेटेड टू हिज जर्नी ऑन द रोड। डिवाइड देम इंटू 2 पार्ट्स ॲज ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टाइज अँड ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टाइज। की आपल्याला काय करायचं की या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत ज्या कवीशी संदर्भात आहे, त्याच्यात प्रवाशाशी संदर्भात आहे, रोडवरील प्रवाशाशी संदर्भात काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत। तर आपल्याला या दोन पार्टमध्ये दिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटी ह्या दोन पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करायचे आहेत, विभागायचे आहेत। एक ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस, की कोणत्या गोष्टी कवी करणार आहे आणि कोणत्या गोष्टी तो करणार नाही, यामध्ये आपल्याला डिवाइड करायचे। तर सर्वात पहिले आपण एकदा ते वाचून घेऊयात। ए, वॉकिंग अलॉन्ग द रोड दो ही डज नॉट नो व्हेअर इट रिचेस, की जरी तो रस्ता कुठे जात आहे, कुठे जाणार आहे, कुठे त्या रस्त्याचा अंत होतो हे कवीला माहीत नसूनसुद्धा कवी त्यावरून चालणार आहे। दुसरा आहे, बी कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट्स ड्युरिंग द जर्नी, आपल्या प्रवासाच्या दरम्यान त्याला होणाऱ्या यातना, त्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल तो कंप्लेन करणार आहे। मी ज्या अर्थी याचं मराठी स्पष्टीकरण सांगत आहे त्याअर्थी तुम्हाला कळून जाईल की कोणत्या गोष्टी तो प्रॅक्टिस करणार आहे आणि कोणती प्रॅक्टिस करणार नाही। तर सी आहे, पोस्टपोनिंग द जर्नी, तो आपला प्रवास लांबवणार आहे। डी आहे, प्रेईंग फॉर गुड फॉर्च्युन, तो चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करणार आहे। ई आहे, कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ गुड पीपल, चांगल्या लोकांच्या ज्या मेमरीज आहे, स्मृती आहे, तो सोबत घेऊन जाणार आहे। एफ आहे, क्रिएटिंग कॉन्टॅक्ट विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल, की जे सुप्रसिद्ध आणि प्रभावकारी लोक आहेत यांच्यासोबत तो संपर्क साधणार आहे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे। जी आहे, स्ट्रायविंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस, की त्याला खूप उंच आणि उज्ज्वल असं यश संपादन करायचं आहे। आणि एच आहे, रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ, की त्याला स्वतःचा जो सेल्फ आहे, स्वत्व आहे, स्व आहे, हे स्व जपायचं आहे, त्याचा विकास करायचा आहे। तर या सर्व पर्यायांवर जर नजर फिरवली तर आपल्या असं लक्षात येतं की यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत, कविता वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं यामधील काही ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी या कवितेमध्ये आलेल्या आहेत, म्हणजे ह्या गोष्टी तो करणार आहे। आणि ज्या गोष्टी या कवितेमध्ये आलेल्या नाही आहेत, म्हणजे आलेल्या नाही आहेत म्हणजे ह्या काही गोष्टी तो करणार नाही आहे। तर पहिलं पहा, वॉकिंग अलॉन्ग द रोड दो ही डज नॉट नो व्हेअर इट रिचेस, की तो त्याला माहीत नाही आहे की हा रस्ता कुठे जाणार आहे, तरीसुद्धा त्या रस्त्याने तो जाणार आहे। तर ही ॲक्टिव्हिटी तो प्रॅक्टिस करणार आहे। आता आणखी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी तो प्रॅक्टिस करणार आहे, पहिली ही पाहिली आपण, त्यानंतर दुसरी आहे, कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ गुड पीपल, की चांगल्या लोकांच्या स्मृती तो सोबत घेऊन जाणार आहे, सोबत ठेवणार आहे। नंतर आहे, स्ट्रायविंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस, तर अतिशय उच्च प्रतीचं आणि उज्ज्वल यश तो संपादन करणार आहे। रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ, की स्वतःचं जे स्व आहे, स्वत्व आहे, त्याचा विकास, त्याचा प्रभाव पाडण्याचं काम तो करणार आहे। म्हणजे ह्या 4 ॲक्टिव्हिटी तो द पोएट विल प्रॅक्टाइज, तर ह्या त्या अंमलात आणणार आहे। आणि आता आपण बघूया द ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टाइज, की कोणत्या ॲक्टिव्हिटी तो अंमलात आणणार नाही, त्याच्यावर अंमलबजावणी करणार नाही। तर त्यातील पहिली ॲक्टिव्हिटी आहे, कंप्लेनिंग अबाउट डिस्कम्फर्ट्स ड्युरिंग द जर्नी, की त्याच्या प्रवासात ज्या काही गैरसोयी त्याला होत आहेत त्याबद्दल तो कंप्लेंट करणार, म्हणजे तो असं करणार नाही,
दुसरा आहे पोस्टपोनिंग द जर्नी, तो त्याचा प्रवास पोस्टपोन करेल, उद्यावर ढकलेल, नंतर ढकलेल, तर तो असं करणार नाही. नंतर आहे प्रेईंग फॉर गुड फॉर्च्युन, चांगल्या भविष्याबद्दल प्रार्थना करणे, असंही तो करणार नाही. आणि चौथा आहे क्रिएटिंग कॉन्टॅक्ट्स विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल, तर चांगल्या सुप्रसिद्ध लोकप्रिय आणि प्रभावकारी लोकांसोबत संपर्क साधण्याचा किंवा त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न तो करेल असं म्हटलेलं आहे, तर तो हे करणार नाही. तर अशा आपण ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस आणि ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस यामध्ये याला डिवाईड केलेलं आहे. आता दुसरी ॲक्टिव्हिटी आपण बघूयात, राईट डाऊन द ट्रेट्स द पोएट एक्झिबिट थ्रू फॉलोइंग लाईन्स, वन इज डन फॉर यू. की खाली आपल्याला कवीने जे दर्शवलेले काही स्वभाव गुणवैशिष्ट्य आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. एक तुम्हाला करून दिलेले, हेन्सफोर्थ आय आस नो गुड फॉर्च्युन, आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्युन, ही एक कवितेची ओळ दिलेली आहे. आणि या कवितेवरून आपल्याला कवीचा स्वभाव गुण किंवा गुणविशेष दिसतो, तो म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. हे आपल्याला करून दिलं आहे, बाकीचं आता आपल्याला करायचं आहे. नंतरची ओळ आहे, हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. ही कविता किंवा ही ओळ वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या ओळीवरून कवीच्या स्वभावाचं किंवा गुणविशेष सांगायचं झालं तर आपल्याला सांगता येईल या ओळीवरून की पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ रिलायन्स, स्वतःवरचा जो भरोसा आहे, स्वतःवरचा विश्वास आहे किंवा सकारात्मकता आहे, हे जे ट्रेट आहे तो ट्रेट आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सी आहे, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर, यात कॉन्फिडन्स दिसतो आणि बिलीफ ऑन सेल्फ, स्वतःवर भरोसा. डी आहे, आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम, या ठिकाणी क्लॅरिटी ऑफ माइंड, की त्यांचे जे याची स्पष्टता आहे विचारां, क्लॅरिटी ऑफ थॉट, क्लॅरिटी ऑफ माइंड, विचारांची स्पष्टता, त्याच्या मनाची स्पष्टता ह्या ठिकाणी आपल्याला दिसते. देन आय एम फिल्ड विथ देम, आय विल फील देम इन रिटर्न, तर हिच्यातून आपल्याला एक अवेअरनेस अँड ऑनेस्टी, जागरूकता आणि प्रामाणिकपणा या स्वभाव गुणवैशिष्ट्यांचा या ठिकाणी प्रत्यय येतो. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, एक्सप्रेस युअर व्ह्यूज अकॉर्डिंग रिगार्डिंग द अबोव लाईन, की ही जी ओळ दिलेली आहे, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, या ठिकाणी या ओळीचा आधार घेत तुम्हाला तुमचे मत मांडायचे, तुम्हाला या ओळीबद्दल काय वाटतं याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल. द पोएट इज स्टार्टिंग हिज जर्नी, द पोएट इज स्टार्टिंग हिज जर्नी ऑफ लाईफ, ही इज फिजिकली अँड मेंटली प्रिपेअर्ड फॉर इट, ही थिंक्स हिमसेल्फ सो स्ट्रॉंग ॲज टू फेस एनी चॅलेंज, ही थिंक्स पॉझिटिव्हली विथ क्लॅरिटी ऑफ माइंड, हिअर देअर आर व्हेरियस अपॉर्च्युनिटीज ऑर द ग्राउंड हॅज ऑलरेडी मेड, ही वॉन्ट्स टू ग्रॅब ऑल द अपॉर्च्युनिटीज इन धीस फेअर वर्ल्ड अँड टू फुलफिल हिज ड्रीम्स. इट इज हिज व्ह्यू दॅट द होल वर्ल्ड इज देअर ॲज अन अपॉर्च्युनिटी टू कॉन्कर. तर अशा पद्धतीनं आपण ॲक्टिव्हिटी सेकंड या ठिकाणी पूर्ण केली. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल किंवा आणखी काही माहिती जर द्यायची असेल तर कमेंट बॉक्स आहेच, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.